चला ऑफिसर आम पर तुम्ही तैनात रहा। आणि आमचे स्वपन दादा आपण देखील तयार राहा, कारण आपलाही वेळ येईल संध्याकाळच्या सत्रामध्ये अंपायरिंग तुला जायचं आहे। आणि यस, आपण पाल मैदानाच्या आतमध्ये या, थेट आमचे दोन पंच इंटर होतील आणि इथून आपण जाऊया थेट मैदानाच्या दिशेनं। प्रेक्षक पण करत असताना थेट कमालीचं क्रिकेट आपल्याला पहिल्या मॅचमध्ये दाखवलं होतं कर्मीवाडा क्रिकेट संघानं, आणि त्यांच्या विरोधात पाहिलं तर आता दुसऱ्या डावामध्ये लढतो जय गणेश सरमाळ संघ, वासिन विभागाला बिलॉंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे जय गणेश सारमाळ। आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर शिवाय स्पोर्ट कर्मीपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळतो आहे। चला विनंती असेल दोन्ही टीमचे ट्वेल्थ मॅन आमच्याकडे या, कर्मीपाडा संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा। सलामीची जोडी दाखल झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी, थेट साखरेनला दिलीप आणि नॉ साखरेनला पण पाहिलं विशाल बॅटिंग करत असताना, आणि इथून मैदानाच्या आतमध्ये थेट शिवाय स्पोर्ट्स कर्मीपाडा टीमच्या बाजूने फर्स्ट बॉलिंग ट्रॅक पावर प्ले मध्ये तयार झाला गोलंदाज इथून सध्या तरी अविनाश। जरूर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये कमालीचं क्रिकेट पाहायला भेटेल, कारण पहिला बॉल इथून यूज केला आणि पहिल्या बॉल वरती निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते। परंतु इथे कशासाठी रिव्ह्यू हाईट फॅक्टरसाठी, यस इथे विनंती असेल जय गणेश सारमाळ संघ, कारण आमचे ऑपरेटर दादा इथे जेवायला बसलेले आहेत, कारण बराच वेळ झाला ते इथे खऱ्या अर्थाने उपाशी पोटी होते, त्यामुळे त्यांना इथे जेवण्याची संधी दिलेली आहे। ॲक्शन रिप्ले इथून दाखवला जाणार नाही आहे। यस निर्धाव शेंडू आपल्याला पाहायला भेटेल, डॉट बॉल्स इथून मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट टाकला जातो आहे गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून। इथे टाकलेला बॉल सध्या सगळ्यांना पाहिला तर हलकासा कट करतात कव्हरच्या क्षेत्रामध्ये, शेंडू ट्रॅव्हल झाला, एका सिंगलसाठी मागणी झाली, दुसरीचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये केला जातो आहे। आणि बघता बघता पाहिलं तर बॅट्समन दिलीपचा बाटमधून या शेंडूवरती दोन धावा मात्र नक्कीच भेटल्या जातील, दोन धाबा येतात या बॉलवरती। आणि पहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इथून आपल्या स्क्रीनवरती दोन रन्स एक्झॅक्टली ऍड होत असताना पाहायला भेट आहेत कमालीचं क्रिकेट, कारण दोन्ही टीमनं मात्र एक एक मॅचेस जिंकलेली आहे आणि बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे। यावेळेला टाकलेला बॉल एक पाऊल पुढे टाकून खेळण्याचा प्रयत्न होता, सेप आउट करायचं होतं, पुल करायचं होतं लॉंग ऑफला, परंतु गती इतकी होती की टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जातो विकेट किपरच्या दस्तानामध्ये, डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता इथून मैदानाच्या आतमध्ये केली जाते या कमालीचा खेळ। तुम्ही असाल वाशिम विभागाचे शेर, परंतु आम्ही सुद्धा याच विभागाला बिलॉंग करतो आहे आणि आमचा खेळ चांगला आहे। कर्मीपाडा संघ आपल्या मैदानाच्या आतमध्ये मात्र कमालीचं क्रिकेट सिद्ध करून दाखवतो आहे, या बॉलवरती पंच वळतील, यस उजव्या स्टिकला सोडलं, पंच वळतायत, अतिरिक्त रन्स इथून मिळती आहे या दाफलकावरती। अविनाशचं षटक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि यस हे षटक पाहिलं तर जबाबदारीचं आहे, कारण तीन ओव्हरची मॅच आहे, कमसे कम 30+ बनवण्याचा प्रयत्न इथे जय गणेश सारमाळ संघ करणार आहे, परंतु इथून त्या बनवून देणार नाही आहे कर्मीपाडा संघ, कारण ही ओव्हर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कमालीची ठरत असताना पाहायला मिळते आहे। हलकासा फ्लिक केला डाऊन दी क्षेत्ररक्षक 538 सर्कलमध्ये बॉलला स्टॉप केलं, एक सिंगल इथून एक्झॅक्टली भेटलेली आहे आणि आता दाफलकाबरती पाहिलं तर चार धावा मात्र इथून लागल्या जातील, चार रन्स ऑन दी बोर्ड कमालीचा खेळ। फिल्डिंग मध्ये पाहिलं तर पाठ भक्कम गोलंदाजी करणाऱ्या टीम कर्मीपाडा क्रिकेट संघाचा। यावेळेला टाकलेला बॉल कमालीचा फटका नोमास लाडवरती बॉलला स्टॉप केलाय कमालीचं क्षेत्ररक्षण, पहा मित्रांनो एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं पाहिलं तर गोलंदाजाचा कणखर पाया असतो आणि तो कणखर पाया मात्र इथून सक्सेसफुल दर्जाची साथ देतो आणि इथून आपल्या संघासाठी एक नव्हे तर तीन धाबा वाचवलात आणि या बॉलवरती एक सिंगल मिळालेली आहे, पाच रन्स या दाफलकावरती लागत आहेत। इथे टाकलेला बॉल बरोबर हवाई सफराचा इशारा, साखरेडला आहे दिलीप आणि दिलीपनं दाखवला हा एक मुमेंट अलग चेरन। आणि त्याचबरोबर पाहिलं तर सारमाळ गावचे सरपंच सन्माननीय आदरणीय संदीपजी शिंगे साहेब इथे उपस्थित आहे होत आहेत,
त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आणि आता सगळ्यांना आपण पाहाल मैदानाच्या आतमध्ये एक कमालीचा खेळ आणि कमालीचा क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतं. कारण कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर प्रत्येक टीम्स इथून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल. कारण स्पर्धा मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर 10 संघ या आजच्या पोलमध्ये होते आणि 10 टीम्सच्या माध्यमातून 5 टीम्स बाहेर गेल्यात आणि 5 टीम या मॅचमध्ये शिल्लक आहेत या स्पर्धेमध्ये. आणि ही लढत आपण सेकंड राऊंडची पहिली पाहता. दापलकरवरती तब्बल पाहिलं तर 11 रन्स इथून लागलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये या षटकाचा शेवट दमदार राहिला. कारण षटकार येतोय आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार झालेत. गणेश हा गोलंदाज तयार होतोय. जरूर आपण जाऊया इथून छोट्याशा मानाने सन्मानाच्या दिशेनं. आपण पाहता इथे अगदी पहिलं तर बऱ्याच अगदी वेळानंतर इथे उपस्थित झालेले व्यक्तिमत्व आपण पाहताय इथे आहेत. सन्माननीय आदरणीय परशुरामजी बरोरा साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा इथे व्यासपीठावरती हेतुजीत मानाने शुभ सन्मान केला जातो. मायेच्या आपुलकीचे शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन इथे पाहिलं तर आमच्या खऱ्यार्थन अगदी या व्यासपीठावरती त्यांचा शुभ सन्मान मात्र संपन्न केला जाईल. आणि जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहाल एक कमालीची लढत. गोलंदाज गणेश दाखल झाला. बॉलिंग ट्रॅकवरती 2 चेडू फेकलेत आणि 2 बॉलमध्ये पाहिलं तर 2 रन्स त्याने खर्च केलेत. आणि टोटलवरती जय गणेश सारमाळ संघ 13 पोहोचला. मी सामिक सोख हवेमध्ये आहे बॉल. वा कमाली साफळ. स्वतः गोलंदाज पाहिलं तर बॉलवरती इंटर झाला होता. तिकडे पाहिलं तर बॉलवरती अखेरीस प्रयत्न जबरदस्त केलेत आणि या शेटवरती मात्र 2 धावा रोखू शकले नाही आहेत. परंतु आफड मात्र चांगले आहेत आणि हे प्रयत्न मात्र इथून या टीमला प्रभावशाली ठरवतील. कारण प्रयत्न केले तर मैदानाच्या आतमध्ये अशक्य गोष्टी शक्य होतात आणि त्या शक्य होण्यासाठी सध्या तरी पाहिलं तर तुमचे प्रयत्न यशस्वी ठरावे लागतात. आणि मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळी आपण पाहताय. 2 षटक आणि दाफलकावरती लागल्यात 15 धावा. 15 रन्स या स्कोर कार्डवरती लागतायत. चांगली लढत. स्टेप आउट करून पुल केला सक्सेसफुल पॉवरफुल स्ट्रॅटेजीचा धमाका. दिलीप ऑन फायर. हा शेडू जातो आहे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. जबरदस्त खेळी आपण पाहाल. षटकार आला आणि षटकारानं मात्र या दाफलकावरती 21 धाबा लागवल्यात. मी सामिक सोख पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जोडले जातील बॉलवरती. थेट इथे देखील झेल ड्रॉप होतोय. दिलीप मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर मोकळा श्वास घेत असताना पाला भेटील. कारण आता सगळ्यांना पाहिलं तर त्याला जीवदान मिळतो आणि त्याचा बाटमधून पाहिलं तर आपण 2 षटकार एक्झॅक्टली पाहिलेले आहेत. आणि आता दाफलकावरती पाहिलं तर टोटल पुढे वेगाडा फ्लाय झाली आहे. टोटली स्कोर कार्डवरती आता पाहिलं तर तब्बल 23 रन्स 23 लॉस ऑफ 0 विकेट. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जयगणेश सारमाळ संघ करून दाखवतोय. आणि नुकतंच पाहिलं तर सारमाळ गावातील एक गोड व्यक्तिमत्व सारमाळ गावचे सरपंच अगदी पाहिलं तर सन्माननीय आदरणीय संदीपजी शिंगे साहेब इथे उपस्थित होता. डाऊन द ग्राउंड कमालीचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला बीट केला. चेडू जातो सी मारेशाच्या बाहेर. 4 धाबा. आणि नक्कीच 4 येईल. आणि 4 मदतीनं पाहिलं तर आता दाफल कबड्डी सध्या तरी लागल्या जातील. 27 धाबा मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर आता ड्रिंक डॉली पाठवली जाते. चर्चा होती आपल्या स्क्रीनवरती. सध्या तरी पाहिलं तर कर्मेपाडा क्रिकेट संघाची कारण 2 ओव्हरमध्ये आता त्यांचे षटक महागडे ठरलेले आहेत. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर आपण चांगला धाबा पोहत होता. या ओव्हरमध्ये पाहिलं तर कमसे कम सध्या तरी 16 धाबा येत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या. आता टोटलवरती पाहिलं तर एकूण झालेल्या आहेत 27.
आणि आता आपण पाहिलं तिसरा षटक शेवटचा षटक राहील आणि बॅटिंग करत असताना दिलीप मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतात, परंतु विशाल देखील चांगला खेळ करतायत हे मात्र नक्कीच, आणि इथून आता शेवटचा षटक टाकण्यासाठी तयार झालेत गोलंदाज। सुमित तयार झालेली बॉलिंग ट्रॅक वरती आणि यस पहिला चेंडू पाहिला तर आउटसाइड ऑफसमच्या बाहेर चेंडू पिक केलाय, अतिरिक्त रन्स इथून लागली जाईल दाफलका वरती। तोपर्यंत जाऊया इथून एका छोट्याशा मारणे सन्मान पर्यायच्या दिशेने, कारण सारमाळ गावची सरपंच अगदी पाहिलं तर माननीय श्री संदीपजी शिंगे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा हेतुजित मान आणि शुभ सन्मान इथे या व्यासपीठावरती केला जाईल आणि त्यांचा शुभ सन्मान करतील। मी विनंती करेन की आमच्या ऑर्गनाइज कमिटीचे ज्येष्ठ नागरिक आमचे सुनीलजी टोकरी सरांना की आपल्या शुभस्थापन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे। फटका अप्रतिम चेंडू जातो आहे बॅकवर्ड स्वेलेक सीमारेषेच्या बाहेर चार धाबा। इथून आपण जाऊया आपल्या स्क्रीनवरती पाहाल हे दिलदार व्यक्तिमत्व, कोणत्याही विभागामध्ये स्पर्धा म्हटली तर त्यांची उपस्थिती नेहमीच असते। अगदी पाहिलं तर सारमाळ गावचे सरपंच संदीपजी शिंगे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे। मायेच्या आपुलकीची भगवी शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन इथे साहेबांचा शुभ सन्मान संपन्न होतो आहे। थँक्यू डीजे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये कमालीचा खेळ विशाल करत असताना, पुन्हा एकदा या बॉलवरती पाहिलं तर शपलवून खेळण्याचा प्रयत्न करत होता विशाल, परंतु कुठेतरी पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, बराच लांबून जाणारा चेंडू आपण पाहाल बॅट पासून आणि असं इथे निर्धाव चेंडूची फेकी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे। निर्धाव बॉलची फेकी इथून केली जाते आहे, बघता बघता दाफलकावरती 32 रन्स लागलेले आहेत, कमालीचा खेळ मात्र राहिलेला आहे जयगणेश सारमाळ संघाचा। इथे अडकलेला बॉल हलक्याचा फ्लिक केला जातो आहे कव्हर पॉइंट मध्ये, गॅप मध्ये फटका उडवला आहे, क्षेत्ररक्षक आहेत परंतु आता चुका झाल्यात, चुकीला माफी नाही आहे, दोन झाल्यात, तिसरीचा प्रयत्न केला आणि अखेरीस बॉल निघून जातो आहे दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चार धाबा। चौकार येईल आणि या चौकाराच्या बढतीने आता टोटल 36 या अंकावरती लागले जाईल। हळूहळू पाहिलं तर संध्याकाळचं सत्र या मैदानाला स्पर्श होईल, भव्यदिव्य गोल मैदान, भव्यदिव्य व्यासपीठ आणि पहिले तर लाईव्ह टेलिकास्ट या अगदी माध्यमातून संपूर्ण स्पर्धा मात्र पोहोचवली जाते आणि या सिद्धे पाहिलं तर फटका मिड विकेटला होता, क्षेत्ररक्षक फंबल झालेत, थेट पाहिलं तर बॅक टू दी बॉलर हेडला चेंडू स्टॉप होतोय, थेट दाबांसाठी प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि सक्सेसफुल यस, पाहिलं तर इथे या मैदानाच्या आतमध्ये 2+1 विकेट आणि आता सगळीला दाफल कबड्डी पाहिला तर आता लागल्या जात आहेत कमालीने धाबा, विशाल पारधी झाली तिथून बाद आणि दाफल कबड्डी पाहिलं तर आता एकूण टोटल स्कोर कार्ड पोहोचलेली आहे सध्या तरी 38 या अंकावरती, 38 धाबा आपल्याला दाफल कबड्डी पाहायला मिळतील। नक्कीच या मैदानावरती जितक्या धाबा राहतील तितक्या धाबा चेसिंग केल्या जातील, कारण हे भव्यदिव्य गोल मैदान आणि महत्वाचा विषय माझा ही खेळपट्टी, कारण 10 मिनिटाचा ब्रेक झाला तोपर्यंत आम्ही या खेळपट्टीवरती गेलो होतो, भव्यदिव्य खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवरती पाहिले तर जास्तीत जास्त बॅटरला आक्रमण करण्यात यश मिळत आहे। यश ठाकरेला दिलीप बॅटिंग करत असताना शॉर्ट पिच बॉल हलकासा फ्लिक केला जातो आहे लॉंग ऑन मध्ये, थर्टेड सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवला जाईल, इथून मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल भेटी आहे, स्ट्राईक रोटेट जाईल होईल आणि सध्या घडीला पाहिलं तर न्यू बॅटर इंटर झालेला आपण पाहाल दर्शन सध्या तरी फटकेबाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर सध्या तरी दर्शन हा फलंदाज बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे। मागच्याही मॅचमध्ये हा खेळाडू बरसला होता आणि आत्ताच्या घडीला बरसेल का, कारण या ओव्हरमधील काही बॉलची फेकी शिल्लक राहिली आहे, एका चेंडूची फेकी शिल्लक राहिली आहे आणि आता दाफल कबड्डी कम से कम 40+ टार्गेट आरपार होईल का हे देखील महत्वाचं राहील, कारण आतापर्यंत पहिले तर 1 विकेट आणि 39 रन्स या दाफल कबड्डी लागलेल्या आहेत। एक्झॅक्टली गोलंदाज तयार, इथे टाकलेला बॉल वाट असतो कमालीचा फटका आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय हा बिग हिट आउट ऑफ दी पार, हा हॅडसम षटकार वेल फिनिश। Thank you.
काय कुठे आणि नक्कीच आता दाफल कबड्डी पाहिलं तर एकूण रन्स लागलेले आहेत त्यामध्येच 45 आणि इथून आता 18 चेंडू आणि 46 धाबांचा पाठला करत असताना दुसऱ्या डाबामध्ये आपण पाहिलं शिवाय स्पोर्ट्स कर्मीपाडा संघाला आणि मैदानाच्या आतमध्ये जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसे इथे समालोचन कक्षामध्ये बदल करूया. थेट मायक्रोफोनवरती जोडले जातील. कालच्या दिवसापासून ज्याचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकत होता तेच व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं विखेदादा शेवाळे सर. थँक्यू सो मच प्रकाशजी वाला सर. जाऊया तिकडे नक्की जर टॉस साठी यायचं आहे. शिवप्रतिष्ठान चिंचपाडा संघाचा कर्णधार त्याचबरोबर विनंती करतो भैरवा स्पोर्ट मिंगलपाडा टीमचा कर्णधार त्याचा कम फास्ट कॉमेंटरी बॉक्स टॉस का बॉस कशामध्ये नक्की टॉस करायचंय लवकर लवकर. चला टॉस करून घ्यायचे सोपान बरं विनंती करतोय. यस संदीप शिंगे साहेबांच्या हस्ते नक्की टॉस केला जाईल. आदरणीय सर्वांनी नक्की वासिन विभागातील मोठं नाव पाहू शकाल. सरमाल गावातील गोड व्यक्तिमत्व एक राजकारणातील समाजकारणातील एक मोठं नाव दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस पाहू शकाल संदीपजी शिंगे साहेबांच्या हस्ते टॉस केला जाईल. शिवप्रतिष्ठान चिंचपाडा विपक्ष भैरवा स्पोर्ट मिंगलपाडा. चला टॉससाठी यायचं आहे चिंचपाडा संघ. नक्की इथं पावसा चालू सामन्याकडे 18 बॉल आणि 46 धावांची गरज. शिवाय स्पोर्ट कर्वेपाडा संघ नक्की होतील का होतील का डिफेंड हा सुद्धा प्रश्न जिन्ह निर्माण झालाय. सलामवीर अलेल चोडी पावशाल शिवाय स्पोर्ट कर्वेपाडा संघाची. अविनाश आणि किशोरची जोडी अविनी आणि किशोरची जोडी पाहू शकाल. तसा भैरवा स्पोर्ट मंगलपाडा वन द टॉस आणि डिसाइड टू बॅट फर्स्ट. नेक्स्ट मॅच असेल तयार राहायचंय सज्ज राहायचंय. अठरा बॉल 46 धावांची गरज. 18 बॉल आणि 46 धावांची गरज. मित्रांनो नक्कीच आमचा ऑफिशियल्स पाहू शकताल पाहायला मिळतंय संतोषजी शेंडे आणि संपूर्ण टेक्निकल टीम पाहू शकाल. जयू निमसे सर असतील सुनील संतोष शेंडे सुनील टोकरे दिलीप बर्मा आणि संपूर्ण टीम बेलकडीपाडा ग्रामस्थ मंडळ बेलकडीपाडा आणि ग्रामस्थ मंडळ अडगाव धन्यवाद देतोय. नक्की त्याच्या प्रयत्नातून संपूर्ण स्पर्धा पार पडतीय. साई ग्रुप अडगाव बेलकडीपाडा आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 दिवस क्रमांक पाऊशल दुसरा आणि दुसऱ्या दिवसाला दुपार सत्र. अक्षय बांगारे तयार. ओहो पहिलाच बॉल या सडीचा वाईट बॉल. यस प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयेचं कॅश प्राईज संदीप दादा शिंगे यांच्याकडे आलेले आहेत. एकला अभिला पाऊशाला अविनाश नसला किशोरला पाऊशा तर गोलंदाज अक्षय AK-47 अक्षय प्रत्येक विकेटला मात्र 200 रुपये संदीपजी शिंगे साहेबांनी कॅश प्राईज. यानंतर नक्की पाऊशाला पेसमध्ये बीट केलं होतं. पहिला चेंडू वाईड त्यानंतर मात्र एक सिंगल चोरटी धाव मात्र जुळली गेली आहे. धावसंख्या धाव फलकावर पाऊशाल 2 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या धाव फलकावर. अजूनही 17 बॉल आणि 44 धावांची गरज. मित्रांनो क्रिकेट आहे सर्व काही गोष्टी मित्रांनो शक्य आहेत. याचंच नाव आहे क्रिकेटचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण. तुम्ही कालपर्यंत कोणाला हरवलं कोणाला परास्त केलं याला महत्व नाही आहे. तुम्ही कालपर्यंत किती ट्रॉफ्या मारल्या याला महत्व नाही. तुम्ही वर्तमान काळात कसा खेळ खेळता बरोबर ना सोपान सर. यस गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज फटका अक्षय गोलंदाज पेसमध्ये बीट केलं पुन्हा एकदा. नक्की चांगला सफ बॅकअप मात्र मजबूत आहे. थ्रो थोडासा नक्की लेझीपणा दाखवला गेलाय. एक सिंगल नक्की जुळली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावस थ्री तीन धावसंख्या धाव फलकावर नाही. नक्की अक्षय बांगर यांनी जर दांडा जर क्लीन बोल्ड केला तर सोपान बरब यांच्याकडून 500 रुपयेचं कॅश प्राईज. यामध्ये चांगलासा डान्सिंग ट्रॅक आडव्या बॅटने चांगलासा फटका सजवला. क्षेत्रक्षण नक्की तिकडे पोहोचले. एक सिंगल फंबलिंग पाहू शकाल. तोपर्यंत दुसऱ्या धावासाठी कॉलिंग पाहू शकाल. थोडासा लेझीपणा मात्र दाखवला जायला गेलाय. या दोनच्या सैन्य धावसंख्या पुढे जाते. 5 घरामध्ये बिनगडीबात 5 धावसंख्या हनामारीचं षटक पाहायला मिळत आहे. 15 बॉल अजूनही 41 धावांची गरज. 15 बॉल 41 धावांची गरज. परंतु पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय बांगारे AK-47 तयार अविनाशसाठी. हाफ ट्रॅकर जवळ पुन्हा एकदा चांगलासा डान्सिंग डाऊन द ट्रॅक चांगलासा फटका पाहू शकाल. एक सिंगल पुन्हा एकदा जुळली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते 6 घरामध्ये. बिनगडीबात 6 धावसंख्या धाव फलकावर. 14 बॉल 40 धावांची गरज. अजूनही 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. 14 बॉल 40 नक्की या स्पर्धेत राहायचं असेल तर चांगली फटकेबाजी करावी लागेल. हा डोंगर उभा केलाय.
46 तो मात्र नक्की डोंगर मात्र फोडून काढावा लागेल फुले चेंडू पुणे धावशाही फुलेचा बॉल लाजवाब गोलंदाजी पाहू शकाल ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईट बॉल आता मात्र गोलंदाज टाकले वाईट हवा झाली टाईट धावसंख्या 7 बिनकटीबा 7 धावसंख्या धावफलकर पाहू शकाल साई ग्रुप अडगाव बिलकटीपाडा आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक UCN लाईव्हच्या माध्यमातून जुळलेला सर्व प्रेक्षकांचा सुद्धा वेलकम करतो या दुपार सत्रामध्ये नक्की UCN लाईव्ह क्लेअर विथ क्वालिटी फुलेचा बॉल उडवला आसमानी डोला मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय परंतु जेल मात्र नक्की धरतीला दान पाहायला मिळतोय एक बॉल वरती तीन तीन क्षेत्ररक्षण मात्र नक्की धावत होते या दोन धावणे धावसंख्या पुढे जाते 9 घरामध्ये आता मात्र शेवटचा बॉल 13 बॉल 37 धावांची गरज क्रिकेट हा प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलणारा म्हणजे खेळ क्रिकेट बरोबर ना प्रकाश दादा जेवलाय का ओके यावेळी मात्र वाईट बॉल धावसंख्या 10 नक्कीच बॉम्बे ढाबला प्रकाश भगत जेवून आलेले आहेत भरपूर काय काय खाल्लं बटर रोटी चिकन लपेटा अजून चना कोली वडा धाव सका धाव फलकर पाहू शकता मात्र 10 धावा 13 बॉल 36 धावांची गरज पुढील चेंडू राऊंड द विकेट फुलेचा बॉल यावेळी मात्र नक्कीच वेगावर स्वार झाला होता फंबलिंग पाहू शकाल थोडीशी बदल झाली होती परंतु मात्र धाव मात्र मिळणार नाही षटक क्रमांक झालाय पहिला समाप्त पंच सांगता इट्स ओव्हर तब्बल 10 धावा खर्च केला आता मात्र 12 बॉल 36 धावांची गरज 12 बॉल 36 चला मित्रांनो स्पीडअप ठेवायचा आहे 12 बॉल आणि 36 धावांची गरज प्रत्येक षटकामध्ये 18 धावा नक्कीच मारावी लागते आता मात्र टीम जिंकायचं असेल तर कर्मीपाडा संघ हॅलो चेक 12 बॉल 36 धावांची गरज पावशाल हा आवाज तुमच्याकडे क्लिअरिफिकेशन देण्याचं काम मात्र डीजे भूमेश विषयच्या माध्यमातून केलं जात आहे चांगलासा ऑपरेटिंग सिस्टीम नाना मेंगल असतील भूमेश जी विषय चांगलासा भव्य व्यासपीठ नाना मेंगल यांनी नक्कीच पाहू शकाल प्रस्थापित केलाय लाजवाब भगवी पट्टी पाहू शकाल त्याचा दुसऱ्या षटकामध्ये पाहुशाल दर्शन शिंगे गोलंदाजी मार्ग पर सजव पाहायला मिळत आहेत का 12 पुढील चेंडू 11 बॉल 34 स्लोन गतीचा बॉल यामध्ये ऑन साइड इन द कव्हर चा फटका सजवला पाहायला मिळतो चांगलं बॅकअप मात्र मजबूत पाहायला मिळत आहे आणि या बोले मात्र नक्कीच बॉल मात्र कलेक्ट झाला नाही आहे आणि एका सिंगलच्या साईडने धावसंख्या जाते 13 घरामध्ये 13 धावसंख्या धावफलकर नक्की जुळल्या गेल्या आहेत बिनगडीबा 13 धावसंख्या धावफलकावर गोलंदाज सजवल पुन्हा एकदा 10 बॉल आणि 33 धावांची गरज 10 बॉल 33 पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका सजवणारा पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण नक्कीच पोहोचले गेलेत पिकअप गॅदर थ्रो लाजवाब क्षेत्ररक्षण नजरणा पाहायला मिळते जय गणेश सारगमाल संघाकडनं पाहू शकाल 9 बॉल 32 धावांची गरज या पुढे होणारा सामना चिंच शिव प्रतिजान चिंचपाडा विपक्ष भैरवास पण मिंगलपाडा मोठी लढत ही जुनी रायवली पाहू शकाल नेक्स्ट मॅच मध्ये मिंगलपाडा चिंचपाडाचा क्रिकेट आप ट्रॅकर बॉल याल मात्र वाईट बॉल पाहू शकाल अजूनही नक्की जिंकण्याची भरपूर चान्स आहेत जर इथून मात्र विचार केला तर चांगले फटकेबाजी करावी लागेल मोठे फटकेबाजी करून दाखवावी लागेल या स्पर्धेत राहायचं असेल तर धावसंख्या धाव फलकावर पाहू शकाल ती 15 अजूनही 9 बॉल 31 या षटकामध्ये पाहू शकाल धावा येत आहेत का फुलेचा बॉल पुन्हा एकदा ओव्हरपिचचा बॉल मात्र खोदून काढलाय क्षेत्ररक्षण स्वतः अक्षय बांगारे तिकडे उपस्थित आहेत एक मिलेला मिलेला एका सिंगल धावसंख्या 16 अजून करायच्या त्या भरपूर गोळा फक्त आणि फक्त 8 बॉल 30 या दोन चेंडूवरती दोन षटकार आले तर मॅच मात्र इथून मात्र बनू शकते परंतु जसं फटकेबाजी करावी लागेल त्या प्रकारचा खेळ करावा लागेल या दोन फलंदाजाला पुन्हा एकदा 8 बॉल 30 पुढील चेंडू
सुलभन गतीचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर पिचचा बॉल मात्र ऑन साइड फटका, थोडस फंबलिंग, बॉलने मात्र घिरकी दिली, चेंडू निघून चालला डीप मध्ये, एक सिंगल, दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न आणि बघता बघता पुन्हा एकदा दोन धावा धाव फलकावर नक्कीच यशस्वीरित्या जुळल्या गेल्या आहेत। लाजवाब पाहुशाल आयोजन नियोजन मात्र पाहुशाल संतोष शेंडे म्हटलं की नक्कीच पाहुशाल संतोष शेंडे साहेब म्हटलं की कार्यक्रम मात्र एक नंबर आणि एक नंबर मात्र कार्यक्रम पडताना पाहायला मिळतोय। न ऑर्गनाइज बाय पाहुशाल साई ग्रुप अडगाव बेलकडीपाडा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक पाहुशाल अखंड महाराष्ट्राचे आरवद छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्पर्धा पाहुशाल चषक ठेवलेला पाहायला मिळतोय। हॅट्स ऑफ लाख लाख सलाम करे मंडळाला की चांगली स्पर्धा पाहुशाल पार पाडतायत संपूर्ण टीम साई ग्रुप अडगाव बेलकडीपाडा। यामध्ये नक्कीच पाहुशाल धाव संख्या धाव फलकावर 18 आता मात्र पाहू शकाल 7 बॉल 28 6 बॉल 28 पाहू शकाल जरा घाई केली तर बरं होईल। तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात धनेश एकदा नक्कीच या ओल मध्ये नक्कीच नकार दिलाय हा चेंडू आलाय नक्कीच डॉट बॉल मात्र नक्कीच पाहू शकाल हा चेंडू नक्की डॉट आलाय कुठेतरी बॅकफुटला पाहू शकाल 5 बॉल 28 हा सुद्धा चेंडू आलाय डॉट बॉल भन्नाट वेग वेगावर स्वार होणं म्हणजे क्रिकेट आणि वेगावर स्वार होते हा गोलंदाज लाजवाब गोलंदाजी नजराणा पेश केला गेलाय धनेश याच्या माध्यमातून फुलेंचा बॉल यावेळी सुद्धा नक्की चांगला फटका पाहुशाल कुठेतरी बॅकफुटला आता मात्र पाहायला मिळतोय संघ खरमे पाडा आणि नक्की चांगल्या मजबूत स्थितीत आहे आता संघ सारमाल संघ एलबत्र नो बॉल पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजा जोईल याला मात्र नक्कीच पुन्हा एकदा मिस टाइम सो फटका फसलाय अक्षय बांगरे घेतायत का की झेल ओ हो अक्षय उद्या ऑप्शन आहे दुखापत होऊ नको अन्यथा थोडीशी वाट लागायची उद्याची उद्या मात्र आदिवासी प्रीमियर लीग शहापूर ही उद्या ऑप्शन मेगा ऑप्शन आहे मित्रांनो आम्ही सुद्धा उपस्थित राहू अक्षय बांगरे राजू बांगड गणेश भोईर नक्कीच जुळले जातील आयोजक मुख्य पाहिलं जात आहे याला मात्र षटक क्रमांक पाहू शकाल पाहायला मिळतंय इथे मंत्र पाहू शकाल कुठेतरी इथे मात्र विन होतोय जय गणेश सारमाल संघ तिसऱ्या फेरीत प्रवेश करतो अभिनेता टीम जय गणेश सारमाल संघ चला यापुढे होणारा सामना मोठी लढत पाहायला मिळेल भैरवा स्पोर्ट्स मेंगालपाडा विपक्ष शिव प्रतिजान चिंचपाडा भैरवा स्पोर्ट मेंगालपाडा वन द टॉस आणि